नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचा सारांश याआधी मी अपलोड केला आहे या पुस्तकात प्राण्यांची शाळा नावाची एक खूप वेगळी आणि चांगली गोष्ट दिली आहे ही गोष्ट तुम्हालाही माहिती व्हावी म्हणून हा एक वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे या पुस्तकात दिलेली प्राण्यांची शाळा ही गोष्ट शिक्षण तज्ञ डॉक्टर आर एच रिवज यांनी लिहिली आहे चला तर मग बघूयात ही गोष्ट कोणे एकेकाळी एक प्राण्यांनी ठरवलं नव्या जगाच्या समस्यांबद्दल त्यांनी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी एक शाळा काढली धावणे चढणे पोहणे आणि उडणे या सर्व क्रियांचा त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला व्यवस्थापन सोपे जावे म्हणून त्यांनी सर्व विषय सर्वच प्राण्यांना सक्तीचे केले बदक पोहण्यात उत्तम होतं अगदी शिक्षकापेक्षाही उत्तम आणि त्याचे उडण्याचे गुणही उत्कृष्ट होते पण धावण्यामध्ये तो अगदीच ढ होता धावण्यात कमजोर असल्यामुळे पुष्कळता त्याला उशिरा थांबावं लागायचं मग धावण्याच्या सरावामुळे त्याचं पोहणं बुडायचं बदकाची पडदेवाली पावलं फाटून जाईपर्यंत त्याला धावण्याचा सराव करावा लागत होता यामुळे तो अगदीच साधारण राहिला पण साधारण असणं शाळेला चालत होतं त्यामुळे बदक सोडून कुणालाच त्याची काळजी वाटत नव्हती ससा धावण्यात नेहमी पहिल्या क्रमांकावर असायचा पण शिक्षकांनी त्याला पोहण्याचा सराव करण्यास सांगितले कितीही प्रयत्न केले तरी त्याला पोहता येत नव्हते शिवाय ससा धावण्यातही मागे पडू लागला यामुळे त्याला जबरदस्त नैराश्य आले सशाची एकंदर प्रगती खुंटली इतर गोष्टींचा सराव केल्यामुळे त्याला जे येत होतं त्यातही तो मागे पडू लागला खारुताई चढण्यात पटाईत होती तिला काही उडता येत नव्हते त्यामुळे तीही खूप निराश झाली तिच्या शिक्षकांनी तिला झाडावरून जमिनीवर येण्याऐवजी खालून वर, वर असं धावायला सांगितलं यामुळे तिला चांगलीच दुखापत झाली आणि तिला चढण्यामध्ये क श्रेणी तर धावण्यामध्ये ड श्रेणी मिळाली गरुड एक सामान्यग्रस्त विद्यार्थी होता त्याला आकाशात उंचच उंच भरारी घेता येत होती त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितले तू खूप चांगला उडू शकतो त्यामुळे तू उडण्याचा सराव करू नकोस इतर सर्व गोष्टींचा सराव कर गरुडाने इतर गोष्टींचा सराव करण्यास सुरुवात केली यामुळे वर्षाच्या शेवटी उंचच उंच भरारी घेणारा गरुड मात्र मागे पडू लागला आणि ज्या गोष्टींचा त्याने सराव केला होता त्यामध्येही त्याची फारशी प्रगती झाली नाही या सर्वांमुळेच एक असाधारण झेप घेणारा गरुड साधारण विद्यार्थी झाला ईल मासा हा उत्तम पोहू शकत होता थोडं थोडं धावू शकत होता तो बऱ्यापैकी चढू शकत होता आणि उडूही शकत होता अशा असामान्य असलेल्या ईल माशाला सर्वच क्षेत्रात सर्वाधिक साधारण श्रेणी मिळाल्या आणि त्याचा सत्कार करण्यात आला दुसरीकडे सर्व कुत्रे शाळेच्या बाहेर राहिले कारण खोदणे आणि उकरणे यांचा अभ्यासक्रमात समावेशच केला नव्हता बॅजर नावाचा एक उकरणारा पक्षी होता म्हणून मग कुत्र्यांनी आपल्या पिल्लांना बॅजरकडे उमेदवारी करायला पाठवलं मग बेजरने कुत्रे व घुशी यांच्याशी हात मिळवणी केली आणि या सर्वांनी मिळून एक खाजगी शाळा यशस्वीपणे उभारली अशी ही प्राण्यांची गोष्ट पालक म्हणून आपल्या मुलांबद्दलचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलायला शिकवते मित्रांनो आपल्या मुलाला जे आवडतं किंवा जे त्याला खूप चांगल्या पद्धतीनं येतं त्याच्यात त्याला प्रगती करू द्या पण आपण काय करतो आपल्या मुलाला विज्ञानात गोडी असेल तर त्याला आपण सांगतो तू गणितात कच्चा आहेस त्याचा जास्त अभ्यास कर कारण विज्ञान तर तुला चांगलं जमतं त्याचा नंतर अभ्यास कर तर असं करू नका त्याला विज्ञानाची गोडी असेल तर त्याचाच त्याला जास्त अभ्यास करू द्या यामुळे तो विज्ञानात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो किंवा तो पुढे जाऊन शास्त्रज्ञही बनू शकतो जर तुमच्या मुलाला भाषेत आवड असेल तर त्याच क्षेत्रात त्याला पुढे काम करू द्या त्याला जर खरंच डॉक्टर व्हायचं असेल तरच त्याला डॉक्टर होण्यासाठीचं शिक्षण द्या उगाचच आपली इच्छा आहे शेजारचा मुलगाही तेच करतोय म्हणून ओढून ताणून त्याला न आवडणाऱ्या आणि न जमणाऱ्या क्षेत्रात पाठवू नका कारण आपल्याला जे उत्तम प्रकारे येतं किंवा ज्यात आपली आवड असते ते कोणतेही काम आपण आवडीने करतो आणि त्यामध्येच आपली जास्त प्रगती होते आवडीचं काम केल्यामुळे आयुष्यात कधीही तणाव आणि नैराश्य येत नाही आजकाल विद्यार्थ्यांचं आत्महत्या करण्यामागचं हेही एक कारण असू शकेल आई वडील आपल्या मुलांना जे जमत नाही आणि ज्याची त्यांना आवड नाही अशा क्षेत्रात जबरदस्तीने पाठवतात त्यामुळे मुलं मागे पडू लागतात म्हणून बरेच विद्यार्थी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाहुलही उचलतात मित्रांनो सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे त्या त्यामुळे त्याच्यात उपजतच कोणतेतरी अद्वितीय सुप्त गुण असतातच त्यांचा शोध घ्या त्याच्या कलागुणांना वाव द्या त्याची आवड लक्षात घ्या त्यातच त्याला पुढे काम करू द्या यामुळे तुमचा मुलगा असामान्य प्रगती करू शकेल आणि आवडीचं काम असल्यामुळे तो प्रत्येक दिवशी आवडीने काम करेल आणि तो यशस्वी होऊ शकेल जे येत नाही ते काम करायला भाग पाडल्यास जे उत्तमरित्या येतं त्यातही मुले मागे पडतात मग मा या गोष्टीतल्या बदक ससा खारुताई गरुड यांच्यासारखीच गत आपल्या मुलांचीही होते म्हणून आपल्या मुलाला जे आवडतं किंवा त्याचे जे कलागुण आहेत त्यांचा शोध घेऊन त्यातच त्याला प्रगती करू द्या त्यातच त्याला प्रशिक्षण द्या यामुळे तुमचा मुलगा असाधारण प्रगती करू शकेल आणि अद्वितीय उल्लेखनीय कामगिरी करू शकेल मित्रांनो अशी ही प्राण्यांची शाळा ही गोष्ट खरंच खूप आगळीवेगळी होती म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली तुम्हालाही ही गोष्ट नक्कीच आवडली असेल आणि पालक म्हणून मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचाही नक्कीच बदलला असेल मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप खुँँग खूप आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद